फ्रेंड्स, मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मग, आज मी तुम्हाला हरतालिके स्पेशल खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे। तर हा जो काही ब्लाऊज आहे, तर हा काठपदर किंवा पैठणी साडी म्हटलं तरी चालेल त्यावरचा आहे। त्याचबरोबर याची बाही आणि बॅकनेक असं दोन्हीही आपण डिझाईनचं बनवणार आहोत। आणि मी साडीचा पाव मीटर कपडा इथे डिझाईन बनवण्यासाठी काढून घेतलेला आहे। तर बघा मग, साडीचा कपडा वापरून आपण खूप छान आज बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन असं दोन्हीही करणार आहोत। आणि जी काही बॅकनेक डिझाईन आहे, तर ती आपण स्पेशली मटक्या गळ्यावर करणार आहोत। आय होप सो तुम्हाला ती डिझाईन नक्कीच आवडेल। आणि नक्कीच ही बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन या दोन्हींमुळे आपल्या ब्लाऊजला इतकं सुंदर लुक येणार आहे की त्यामुळे आपल्या साडीपेक्षा तर मी तर म्हणे ब्लाऊजच छान दिसेल, किंवा साडीला अजून छान लुकसुद्धा येईल। सो अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकतात, कारण की आता हरतालिके जवळ येते, बऱ्याचशा लेडीज न्यू साडी घेतच असतात हरतालिकेसाठी। सो म्हणूनच खास आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्हीही शेअर करणार आहे, ठीक आहे। तर दोन्हीची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल। त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्सही सुद्धा सांगणार आहे। चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन आणि ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल, ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा बॅकनेक आहे। ॲक्च्युली ब्लाऊज आणि अस्तर असं दोन्हींचा बॅकनेक मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडासा साडीचा कपडा डिझाईनसाठी इथे काढून घेतलेला आहे मी। तर या म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे, तर त्या ब्लाऊजवरच्या ह्या दोन स्लीव्ज आपण इथे ऑलरेडी स्टिच करून घेतलेल्या आहेत। बघा खूप सुंदर असं साडीचा कपडा यूज करून छोट्या बाहीवर आपण डिझाईन बनवलेली आहेत। हे बघा खूप छान असं लुक येणार आहे। फायनली तर मी तुम्हाला दाखवेलच की संपूर्ण ब्लाऊज कसा दिसतो। आणि ह्या ज्या काही स्लीव्ज आहेत, त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे। ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला तसं जर बाही शिवायची असेल तसं शिवता येईल। तर बघा, इथे अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक दोन्हींची कटिंग झालेली आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार मार्किंग गळ्याची कशी करायची आणि ही डिझाईन कशी करायची तर हे सहज लक्षात येईल। तर बघा, आता हा जो काही ब्लाऊज आहे, तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे, तर ती इथून बघा ती आहे 13, आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी। तर बघा मी मार्किंग करते, आणि 5.5 शोल्डर, आणि या ब्लाऊजचा मुंडासुद्धा आपण 5.5 घेतलेला आहे। 1.5 मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा इथे दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा 4th भाग अधिक मी इथे 2 इंच मार्जिन ॲड केलेला आहे, म्हणजे 7.5, 7 × 28, 29, 30, म्हणजे 30 साईजचा आहे हा ब्लाऊजचा बॅकनेक, ठीक आहे। आणि 2 इंच मी मार्जिन ॲड केलं। तर सगळ्यात आधी आता जी काही गळ्याची मार्किंग आहे, तर ती आता आपण अस्तरवर करून घेणार आहोत। तर बघा, इथून आपल्याला जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग करायची। तर इथे गळा आहे 9, आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच मार्जिन, असं टोटल मी 9.5 मार्किंग करून घेतलेली आहे। आणि 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा इथे मार्किंग केलेली आहे। त्याचबरोबर आता इथे सगळ्यात आधी आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे, आणि ही आपली बेसिक स्टेप आहे, कुठलाही गळा असो तुमचा तरीसुद्धा। आणि आता त्यानंतर आपण इथे जो काही गळ्याचा शेप आहे तर तो देणार आहोत। तर बघा, ह्या पद्धतीने मी इथं मटका गळ्याचा आकार इथे देत आहे। तर मी जास्त काही डीप घेणार नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त डीप घेऊ शकतात, बट मला नाही घ्यायचं आहे, मी जरा इथे रेग्युलरच घेतलेलं आहे, ठीक आहे। आणि बघा, जी मार्किंग केलेली आहे ते एक्झॅक्टली तिथूनच आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। अजून महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा हा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर यूज करू शकतात, बट मी इथे काही कॅनव्हास पेपर यूज करणार नाही आहे, ठीक आहे। तर बघा मग, आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जो काही ब्लाऊजचा बॅकनेक आहे तर तो इथे आपल्याला बघा ह्या पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर अस्तरचा बॅकनेट म्हणजे गळा कटिंग केलेला तो यावर ठेवायचा आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक पिन असं लावून घ्यायचे आहे, म्हणजे आपला गळा जास्त स्प्रेड वगैरे होईला नको, ठीक आहे। तर बघा मग, आता इथे सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे टिप मारून घ्यायची आहे। पुन्हा सांगते, तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करू शकतात, बट मला काही गरज वाटत नाही त्यामुळे मी करत नाही आहे। इथे असाही मटका गळ्याचा शेप व्यवस्थित येऊ शकतो जर का ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही स्टिच केलं तर। तर बघा मग, अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ॲक्च्युली इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे।
ठीक आहे। तर बघा आता इथे आपण टिप मारून घेतल्यानंतर म्हणजे मी एकदा ॲक्च्युअली गळा रुंदी चेक केली, कारण की ती कमी किंवा जास्त होईला नको त्यासाठी म्हणून मी मोजून घेतलं। तर बघा लगेचच आता इथे खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला साधारणतः आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे। तर ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबत रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही। त्यानंतर खालच्या साईडचा जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आणि एवढंच नाही तर गळ्या मध्ये सुद्धा जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे, हे बघा ह्या पद्धतीने। त्यानंतर आता काय करायचं आहे, इथे आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होणं खूप गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा चुकून ब्लाऊजला कट जाण्याची चान्सेस असतात, त्यामुळे व्यवस्थित कट्स मारायचे आहे। आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा हा पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे, व्यवस्थित शेप जसा आहे तसाच। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे। आता दापटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही। त्यासाठी मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडून दापटीप देत आहे तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने द्यायचं आहे, म्हणजे तुमचा गळासुद्धा छान परफेक्ट असा फिनिशिंगसहित सहजच रेडी होईल। हे बघा एकदम परफेक्ट अशी इथे गळ्याला दापटीप आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येते, ठीक आहे। त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा सेम तीच टिप्स फॉलो करायची आहे की अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नाही, म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही। तर या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या की ब्लाऊजला छान असं लुक येतं आणि फिनिशिंग सुद्धा छान येते। तर बघा आता दोन्ही साईडला दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा या पद्धतीने कडेकडेने टिप मारत जोडून घ्यायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे जेवढं शक्य आहे तेवढं कडेने आपल्याला टिप मारायची आहे, जास्त मार्जिन इथे पकडायचं नाही आहे। आणि अजून एक म्हणजे ते जोडताना कुठेही ब्लाऊज पीस आणि आपला अस्तर गोळा वगैरे होणार नाही, मध्ये फुगा वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित एकसारखं पकडत टिप मारून घ्यायची आहे आणि ही टिप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरची आपली कटिंग ही परफेक्ट असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्रा कट करतो कारण की ते आपल्याला शिवताना सोपं जावं यासाठी। तर बघा परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे एकदम छान परफेक्ट फिनिशिंगसहित रेडी झाला। त्यानंतर मी इथे सेंटरला एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे आपण डिझाईन करायला सुरुवात करूयात। तर बघा इथे साडीचा कपड्याची थोडीशी पट्टी आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि 2x2 आपल्याला इथे स्क्वेअर इथे कट करून घ्यायचे आहे एकसारखेच। तर बघा मी अंदाजेच केलेले आहे, पहिल्याला मार्किंग केली की बाकीचे बरोबर होतं, ठीक आहे। तर बघा डबल कपडा होता हा, त्यामुळे भरपूर तयार झाले। त्यानंतर आपल्याला इथे पोटली बटन रेडी करून घ्यायचं आहे। तर बघा थर्मोकॉलच्या बॉलच्या सहाय्याने आपण ते करणार आहोत, म्हणजे सगळे पोटली बटन्स सेमच तयार होतील यासाठी। त्याचबरोबर बघा आता इथे ही जी काही आपली बॉबिन असते तर ती यूज करून आपण परफेक्ट असं एकसारखं इथे पोटली बटन तयार करून घेणार आहोत। तर बघा ती बॉबिनमध्ये टाकल्यानंतर ह्या पद्धतीने खालच्या साईडला 2-3 वेळेस दोरे व्यवस्थित टाकून पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या साईडला सुद्धा, म्हणजे आपली परफेक्ट एकसारखी इथे पोटली बटन रेडी होतं। मी तुम्हाला दाखवतेच हे बघा ह्या पद्धतीने केल्यानंतर आता ते बाहेर काढायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं कट करून इथे बघू शकता एकदम छान परफेक्ट असं आपलं पोटली बटन तयार झालेलं आहे। आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे उरलेले पोटली बटन्स रेडी करून घ्यायचे आहेत। तर बघा मग फायनली सगळे पोटली बटन्स आपले इथे रेडी झालेले आहेत, 7-8 लागणार होते आपल्याला। तर इथे मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला थोडंसं वेगळ्या लुकमध्ये हे पोटली बटन तयार करायचं आहे। तर बघा ही जी काही रेडीमेड गोल्डन नॉट आहे तर ती आपल्याला इथे ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे। तर बघा मग इथे आपण टिप मारून घेऊयात आणि इथे टिप मारताना 2-3 टिपा टाकून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल। ॲक्च्युली हे करताना थोडंसं धागं तुटण्याचे चान्सेस आहे कारण की तिथे जाड असतं, कारण की ज्यावेळेस आपण पोटली बटन्सला खाली धागे लावलेले आहेत तर ते पण जाड होतं आणि पुन्हा आपल्याला इथे हे नॉट पण त्याला अटॅच करायचे आहे त्यामुळे। तर पण व्यवस्थित काळजीपूर्वक थोडंसं डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। आणि बघा त्यानंतर थोडंसं एक्स्ट्राचं आपण इथे कट करून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघा दोऱ्याने पुन्हा अजून थोडंसं पॅक करू शकता, जर का तुम्हाला मशीनवर व्यवस्थित टिप मारता येत नसेल तर, ठीक आहे। सेम त्याच पद्धतीने आता उरलेले आपण इथे रेडी करून घेतलेले आहे, ते बघा मी तुम्हाला दाखवते। आणि आता हे तयार झालेले न्यू स्टाईलचे पोटली बटन्स लावून आपण इथे डिझाईन तयार करून घेऊयात। ॲक्च्युली बघा खूप सुंदर असे हे न्यू स्टाईलचे पोटली बटन
तयार झालेले आहे तिथे. तर बघा मी सेंटरला इथे एक मार्किंग करून घेतली आणि आता बघा मी ज्या पद्धतीने बरोबर बघा मध्यभागी ठेवत आहे, जी मार्किंग केलेली आहे ना ॲक्च्युली तिथेच बघा ह्या पद्धतीने. तर तुम्ही सुद्धा तसंच ठेवत इथे आता टीप मारून घ्यायची आहे. तर बरोबर जवळजवळच ठेवायची आहे, जास्त काही डिस्टन्समध्ये ठेवायचं नाही आपल्याला ॲक्च्युली. मग जर डिस्टन्स ठेवलं तर छान असं लूक येणार नाही, बरोबर जवळजवळ लावले की लूक छान येईल. तर अतिशय काळजीपूर्वक बरोबर जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच ठेवायची आहे, एकसारखी येतील याची थोडी काळजी घ्यायची, म्हणजे मग डिझाईनची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही. तर बऱ्याचदा काय होतं की कमी जास्त डिस्टन्स होतं किंवा मागे पुढे होतात, सो तसं होऊ देऊ नका. थोडंसं काळजीपूर्वक इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मी इथे व्यवस्थित खाली लॉक केलेलं आहे आणि सुरुवातीला सुद्धा केलेलं आहे, म्हणजे ते तिथून निघायला नको. आणि त्यानंतर बघा एक्स्ट्राचे इथून मी कपडा तो व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचा पण, नाही तर बऱ्याचदा ब्लाऊजलाच कट जाण्याचे चान्सेस असतात. हे बघा एकदम एकसारखे लागले गेलेले आहेत, बघितल्यावरच लक्षात येतं. त्यानंतर बघा ही लेस आपण इथे ह्या पद्धतीने ह्या डिझाईनसाठी यूज करणार आहोत. एवढंच नाही तर अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे पोटली बटन्स लावणार आहेत तर त्यावेळेस थोडंसं एकसारख्या लाईनमध्ये येतील याची काळजी घ्यायची. आणि पोटली बटनसुद्धा शक्यतो थर्मोकॉलच्या बॉलनेच तयार करायचे, म्हणजे मग एकसारखे येतात पण आणि डिझाईन पण छान दिसते. तर बघा आता डिझाईन बनवण्याच्या आधी आपण इथे टक्स टाकून घेऊयात, म्हणजे पुढे लेस लावण्याच्या आधी. तर सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 टक्स मी इथे टाकलेला आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर ते फोल्ड करत आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची असते, जेणेकरून तो व्यवस्थित पॅक होतो आणि लवकर ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही. एक साईडने झालेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आता आपण इथे टक्स टाकून घेऊयात. हे बघा बरोबर तिरकाच टाकायचा आहे आपल्याला. तर बघा मग फायनली आता दोन्ही साईडला आपण इथे परफेक्ट असे टक्स टाकून घेतलेले आहेत. बघा एकदम छान फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. त्यानंतर आता जी लेस लावायची आहे तर त्याचं मॅचिंग दोरा शक्यतो यूज करायचा, म्हणजे ब्लाऊज डिझाईन छान दिसते, फिनिशिंग पण छान येते. नाही तर बऱ्याचदा आता सपोज आता तुम्ही गोल्डनला रेडच दोरा यूज केला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. आणि बघा आता गळ्याच्या साईडने आपण ही न्यू स्टाईलची गोल्डन त्रिकोणी जी काही लेस आहेत तर ती इथे यूज करूयात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. एवढंच नाही तर साडीला मॅच होणारी साडीच्या कलरची सुद्धा तुम्ही वापरू शकतात, बट इथे मला असं वाटतं की ही गोल्डन त्रिकोणी जरा जास्त छान दिसेल, त्यामुळे मग मी इथे ही लेस लावून घेते. तर बघा इथे सेंटरला आल्यावरती लेस व्यवस्थित फोल्ड करायची आहे बरोबर इथपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा बघा सुई उचलून आपल्याला ती लेस परफेक्ट सरळ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित बरोबर त्या पोटली बटन्स जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते बरोबर त्या लेसमध्ये दाबलं जाईल याची काळजी घेत आपल्याला ती लेस लावायची आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मध्यभागी लेस लागली गेलेली आहे आणि त्यानंतर कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेतली. आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे ती व्यवस्थित अशी पॅक होईल आणि लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि डबल टिपमुळे आता हे आपले न्यू स्टाईलचे पोटली बटनसुद्धा व्यवस्थित पॅक होतील, म्हणजे अजूनच सुंदर असं लूक येईल. तर तुम्ही इथे बघू शकता की गोल्डनमुळे पण म्हणजे जी काही आपण पोटली बटनला गोल्डन नॉट लावलेली आहे त्यामुळे पण ते पोटली बटन्स ॲक्च्युली खरंच खूप सुंदर दिसत आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण तीच लेस इथे यूज करणार आहोत. आता ती लावताना आपल्याला कमरेच्या साईडपासून स्टार्ट करायची आहे, कारण की ती त्रिकोण आपल्याला वरती येणं गरजेचं आहे त्यामुळे. आणि बरोबर ह्या पद्धतीने इथपर्यंत सेंटरला आणलं की पुन्हा फोल्ड करायचं आहे. बघा असं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे एकसारखं आणि त्यानंतर इथून आता आपल्याला वरती आणायचं आहे. तर हा डिस्टन्स तुमच्या याच्यावर आहे, तुम्हाला कितीमध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पोटली बटन्सच्या खालूनसुद्धा ती लेस घेऊ शकतात. बट मी थोडासा बघा ह्या पद्धतीने गॅप ठेवला, बरोबर पोटली बटन जिथे संपत आहे तिथे काटोकाट लावून घेते, म्हणजे मग ते छान दिसेल. आणि बरोबर इथे पुन्हा फोल्ड केलेला आहे आणि तिथून परत आपल्याला ती लेस वरती लावत लावत आणायची आहे. तर लेस लावतानासुद्धा थोडंसं गळ्याचा शेप वगैरे चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेपच चेंज होतो. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजी पण घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर बघा मी इथेसुद्धा डबल टिप देऊन घेतली जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल. शक्यतो लेस तुमची जाड असो किंवा बारीक तुम्हीसुद्धा डबल टिप देण्याची सवय लावून घ्यायची, म्हणजे ब्लाऊज पण लवकर खराब होत नाही. तर फायनली दोन्ही साईडला एकदम छान परफेक्ट अशा शेपमध्ये आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉड घेतलेली आहे तर ती आपल्याला 1 मीटर लागणार आहे. तर बघा मग ती मी कट करून घेते सेंटरपासून, म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित सेम होईल. एवढंच नाही तर वरून आपल्याला 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे. तर बरोबर मोजून आपल्याला 2.5 किंवा 3 इंच खाली लावायची असते आणि 2-3 टिपा देऊन व्यवस्थित ती लॉक पण करायची, म्हणजे ती नॉट लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बऱ्याचदा जर तुम्ही लॉक केलं नाही तर ते ब्लाऊज घातल्यावर
ताणले गेले की लगेच निघण्याचे चान्सेस असतात त्यामुळे. आणि सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला आपण करून घेतली आणि बरोबर त्याच मार्किंगवर पुन्हा डबल टिप देऊन आपल्याला ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. मार्किंग यासाठी करायचे की दोन्ही नॉड आपल्या एकाच लेवलमध्ये लागणं खूप गरजेचं आहे त्यासाठी. तर मग बघा, फायनली आता इथे नॉड लावून झालेली आहे आणि इथे आता आपण जे काही रेडीमेड लटकन असतात तर ते यूज करणार आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकपासून तयार करू शकतात, तुमच्या चॉईसवर आहे ते. तुम्हाला कसं आवडतं किंवा कस्टमरने काय सांगितलेलं आहे किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे त्यावर आहे, ठीक आहे. तर इथे साडीला मॅचिंग वगैरे तुम्ही यूज करू शकतात, गोल्डन पण यूज करू शकतात आणि रेडसुद्धा करू शकतात. तर बघा, मला मी इथे जरासं साडीला मॅच होणारे रेडीमेड लटकन इथे घेतलेलं आहे. तर बघा, त्या लटकनमुळे ते ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. तर फायनली न्यू स्टाईलचे पोटली बटन्स यूज करून आपण खूप छान अशी साडीचा थोडासा कपडा यूज करून ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर ही जी काही डिझाईन आहे तर ही आपण मटका गळ्यावर तयार केलेली आहे आणि बऱ्याच जणांना मटका गळ्यासुद्धा आवडत असतो. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच ह्या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक येईल. बऱ्याचदा काट अवेलेबल नसतो जास्त, त्यावेळेस अशी डिझाईन तुम्ही करू शकतात. ॲक्च्युली आता या ब्लाऊजमधला म्हणजे या साडीतला मी 1.5 मीटर कपडा काढलेला होता, पण तुम्हाला स्टार्टिंगलाच बघा मी स्लीव्ज दाखवल्या, तर त्यासाठी आपण वापरला होता, त्यामुळे अजून कपडा अवेलेबल नव्हता, थोडासाच होता. त्यामुळे मग आपण इथे ही डिझाईन बनवलेली आहे. तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही दुसरी डिझाईनसुद्धा बनवू शकतात आणि साडीतला आपण खूप पण कपडा काढू शकत नाही कारण की ती शॉर्टसुद्धा होईल नको, ठीक आहे. तर फायनली न्यू स्टाईलच्या पोटली बटनची आपण खूप छान अशी डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. तर आता हा बॅक नेक आणि ती स्लीव्ज लावून ब्लाऊजला कसं लुक येतं तर ते मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊज कसा दिसतो म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की तुमच्या कुठल्या साडीवर हा ब्लाऊज मॅच होऊ शकतो. तर बघा, मग इथे आपला फायनली पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. त्याचबरोबर ह्या डिझाईनमुळे ब्लाऊजला बघा खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक आलेला आहे आणि याची जी काही स्लीव्ज आहेत तर तीसुद्धा खूपच छान लेटेस्ट ट्रेंडिंग आहे, न्यू स्टाईलची पप बाई आहे, तर त्यामुळेसुद्धा आपल्या ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशी डिझाईन आणि अशी बाही डिझाईन नक्की शिवून बघा, म्हणजे बॅकनेक डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईन, तर नक्कीच तुमचा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असा छानसा रेडी होईल. आणि स्लीव्जसुद्धा बघा किती छान आहे आणि साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा यूज केल्यामुळे तर बाहीला अजूनच छान लुक आलेला आहे. आणि आपली ही बाही डिझाईन पण खूप छान आहे आणि याचा जो काही व्हिडिओ आहे तर तो मी याआधी टाकलेला आहे. कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर डिझाईनचंसुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितलेलं आहे. सो अशी बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे. तर फायनली बघा, हरतालिकेसाठी खूप छान असा आपला हा डिझायनर ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. सो असा ब्लाऊज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला ही डिझायनर ब्लाऊज आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.